तर मंडळी आता सगळी आमच्या वाड्यातील माणसं आता जेवायला बसलेली आहेत. योगेशदादा कदम यांचं वणन नगरीत भव्य दिव्य स्वागत होत आहे. महिला वर्ग त्यांचं औक्षण करीत आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आजची शिवजयंती आहे ती मित्रांनो तिथीप्रमाणे आहे. प्रत्येक गावोगावी मित्रांनो शिवजयंती थाटामाटात उत्साहात मित्रांनो साजरी केली जाते. तर माझा मित्रांनो वणनगाव, दापोली तालुक्यात माझं वणनगाव आणि वणनगावात मित्रांनो म्हणजे कांगणेवाडी, कांगणेवाडीमध्ये मित्रांनो शिवजयंती तिथीप्रमाणे कशाप्रकारे साजरी करतात ना ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. दरवर्षी मी व्हिडिओ करतो, आज देखील व्हिडिओ करतोय. काहीतरी मित्रांनो आठवण राहावी म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. चला
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। Thank you.
मंडळी आता दुपारचा टाईम झाला आहे, 1 वाजले दुपारचं, आणि आता सर्व मंडळी आता जेवतील. जयवाड्याला सुरुवात झाले. अबो हात घेतो मी वाड्याला. मग मंडळी आता सगळी आमच्या वाड्यातील माणसं आता जेवायला बसलेली आहेत. योगेशदादा कदम यांचं वणन नगरीत भव्य दिव्य स्वागत होत आहे. महिला वर्ग त्यांचं औक्षण करीत आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या तोरात दादांचा सत्कार करायचा आहे. दापोली विधानसभा कार्यक्रमात आमदार योगेशदादा कदम यांचं या ठिकाणी ज्योतिष मंडळाच्या वतीने आपण सत्कार करतोय. तर मंडळी आत्ताच आमच्या गावातील वणंद दुबळेवाडीतील श्री दत्त प्रासाद भजन मंडळाचं भजन झालं आहे. त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर ते आधी आली असेल. तर मंडळी आता श्री दत्त प्रसाद प्रासादिक भजन मंडळ दुबळेवाडी यांचं भजन झालं आणि आत्ता सर्व भजन मंडळी जेवायला बसतील. हो नमस्कार. आता आमची भजन मंडळी जेवायला बसतील. आमच्या वाढती सर्व मंडळी जेवायला बसतील. तर मंडळी इकडे बघताय, आम्ही इकडे पडद्यावरती पिक्चर ठेवलाय. मराठी पिक्चर आहे सुभेदार. आणि सर्व बघायला मंडळी बघताय. अजून काही मंडळी येतील, काही मंडळी जेवायच्या बाकी अजून सेटअप करून घेत आहेत. लहान मुलं बघा पुढे.